नमस्कार पोटोबा या आपल्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे पापडी आणि त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला आता इथे सांगते। आपल्याला लागेल गव्हाचं पीठ, मैदा, तर हे दोन्ही पीठ आहेत ते मी हलक्या हाताने भरून घेतलेले आहेत आणि ते सपाट कप असे घ्यायचे, हे मेजरिंग कपाने मोजलेले आहेत। तुम्ही तुमच्याकडे एखादी वाटी 200 ml असेल तर त्यांनी देखील हे पीठ मोजू शकता। तर आता इथे घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप मैदा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 ते 1/2 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 4 चमचे कच्चं तेल। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर ही अशा पद्धतीची गोल भाजीची वाटी सगळ्यांच्याकडे असते ती साधारण 200 ml असावी। तर या वाटीने एक सपाट वाटी गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आणि नंतर याच वाटीने 1/2 वाटी मैदा मोजून घ्यायचा। तर सगळ्यात आधी आपल्याला ही पिठं एका बाउलमध्ये घ्यावी लागतील। याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं। हळद, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा ते 1/2 चमचा ओवा आहे हा थोडासा हातावरती चोळून नंतर या पिठामध्ये टाकायचा। हे सगळं मिक्स करायचं। याच्यामध्ये 4 चमचे कच्चं तेल, हे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं हे तेल। हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने दिसतं, थोडंसं क्रंबल झाल्यासारखं पीठ दिसतं आणि त्याचा असा असा मुटका होतो। याच्यामध्ये आता पाणी, थोडं थोडं पाणी मिक्स करत त्याचा घट्ट गोळा तयार करायचा। जेवढं आपल्याला हे पीठ घट्ट मळता येईल तेवढं हे घट्ट मळून घ्यायचं, सैल अजिबात ठेवायचं नाही। आपला हा गोळा मळून तयार आहे, तो घट्ट आहे, हा भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे। मी आता गॅसवरती लगेचच तेल गरम करायला ठेवते। तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण या मळलेल्या पिठातून एक छोटा गोळा घ्यायचा, त्याचा हातावरती गोल करून तो लाटायला घ्यायचा। हा गोळा लाटताना याला तेल पीठ काहीही लावण्याची अजिबात गरज नाही, फक्त तो जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ तो लाटून घ्यायचा। तो गोळा पातळ लाटून तयार आहे, तुम्ही इथे बघू शकता हा किती पातळ लाटलेला आहे तो, कारण हे जेवढं पातळ लाटाल तेवढी ती पापडी छान होणार आहे। आता आपल्याला ह्याला कट करून घ्यावं लागेल। तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात हे कट करून घ्यायचं। नंतर याला सुरीने अशा पद्धतीने टोचा मारून घ्यायचा, कारण आपल्याला ती पापडी फुलवायची नाही। टोचा मारले की ती फुलणार नाही। तर अशाच पद्धतीने आपण या बाजूने देखील कट करूया। तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी या पापड्या सोडून तळून घेते। मंद गॅसवरती तळायचे या। Thank you.
पापड़ी तळलेली आहे, मी ते काढून घेते। गोल्डन ब्राउन वरती या पापड्या तळून घ्यायच्या आणि मी राहिलेल्या सगळ्या पापड्या अशाच पद्धतीने तळून घेते। झटपट सोपी आणि कुरकुरीत पापडी तळून तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांना आवडेल। अतिशय कुरकुरीत होते, तुम्हाला इथे मी आता एक दाखवते मोडून, आवाज येतो, हे मी खाऊन देखील दाखवते। मस्त कुरकुरीत लागते ही, तुम्ही नक्की करून बघा। ही पापडी थंड झाली की लगेचच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची, म्हणजे ती मऊ पडत नाही। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा।